आणि पोंग्यातून बाहेर ज्या वेळेला बाग पडते त्या वेळेला ते 3 ते 4 दिवस शक्यतो आपल्याला पाणी न दिलेलं चांगलं. मात्र नैसर्गिकरित्या जर पाऊस आला तर त्या ठिकाणी आपण काही करू शकत नाही आणि त्याच्यावर सुद्धा आपण अतिशय स्वस्तामध्ये न घाबरता बऱ्यापैकी आपण ट्रीटमेंट करू शकतो. तर मित्रांनो, हे करत असताना आपण का वापशावर छाटणी केली, वापशावर छाटणी केल्यानंतर जे काही आपल्याला जे उडदे आहे, किडी आहेत, खोड, त्याच्या अगोदर खोड वालंडे धुवायचे आहेत, मग त्यासाठी बायोलॉजिकल ट्रीटमेंट वापरणार आहोत आपण का आपण केमिकल ट्रीटमेंटला वापरणार आहोत हे अगोदरच आपण निर्धारित करायचं आहे किंवा आपण ठरवून घ्यायचं आहे. त्या पद्धतीनं खोड वालांडे वगैरे सगळ्या गोष्टी आपण केल्या आणि आपली बाग फुटायला चालू झाली तर आपण छटणी केल्यानंतर या वेळेला आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की जमिनी खालच्या मुळांना काय काय लागतं. जमिनी खालच्या जे मुख्य मोठे मुळं असतात मित्र, यांना फॉस्फरस लागतो, यांना फॉस्फरस लागतो. जे सेकंडरी रूट्स असतात, रूट्स आणि परत मुख्य मुळ आणि बाकी सगळं ओव्हरऑल रूट जो असतो याला मित्र हो सल्फर लागतं. तर आपल्याला पहिल्या टप्प्यामध्ये फॉस्फरस आणि सल्फर या दोन गोष्टी जर दिल्या आणि पांढऱ्या मुळांना जो लागत असतो तो ते झिंक लागत असतं आणि अजूनही ओव्हरऑल रूटला आपल्याला ऑक्सिजन लागत असतो तर एक ऑक्सिजन रिलीजिंग कंपाऊंड ऑक्सिरूट नावाचा जो प्रॉडक्ट आहे तर हा सुद्धा जर आपण छटणीच्या अगोदरचं जे पाणी देतोय त्या ठिकाणी जर आपण वापरला तर आपल्याला बाग एकसारखी फुटण्यामध्ये बऱ्यापैकी प्रचंड चांगली मदत होत असते. मित्र हो, आपण हे करत असताना सगळ्यात अगोदरचा आपला जो डोस जाणार आहे तो फॉस्फरसचा जाणार आहे. मग फॉस्फरस जात असताना आपल्या जमिनीमध्ये आपण माती पाणी परीक्षण जर केलेलं असेल, अमोनियाकल नायट्रोजन, नायट्रेट नायट्रोजन याच्या लेवल किती आहेत आणि टोटल नायट्रोजन यानुसार आपल्याला नायट्रोजन द्यायचा किंवा नाही हे आपल्याला पहिल्या छाटणीच्या अगोदरच्या पाण्यामध्ये ठरवायचं आहे. तर त्या ठिकाणी आपण 62 सोडायचं का 0.34 सोडायचं का केवळ जास्त फॉस्फरस आणि कमी पोटॅश याच्यासाठी नवीन आलेली एक ग्रेड 60-20 हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी चांगली आपल्याला मदत करू शकते. तर हे करत असताना आपल्याला ते सोडलं का त्याच्यानंतर दुसऱ्या पाण्याला आपण जर पाण्यामध्ये जे आपल्याला मी तुम्हाला जे ऑक्सिरूट जे सांगितलं ऑक्सिजन रिलीजन कंपाऊंड जमिनीत प्राणवायूचा पुरवठा करणारा घटक रिफॉर्म मायग्रो या कंपनीचा ते सोडत असताना आपल्याला ऑक्सिरूट जे आहे एका एकराला 1.5 किलो प्रति एकर प्लेन सोडायचं आणि त्याच्यानंतर दुसरा डोस जो आहे आपल्याला 0.52 असेल किंवा 60-20 असेल किंवा 12.61 + 0.50 असेल हा आपल्या जमिनीनुसार आणि आपल्याला आजपर्यंतचा जो अनुभव आहे आपल्याला किती विगर मिळते, किती आपले शेंडे पळतात किंवा आपल्याला थांबवावं लागतं यानुसार कोणती ग्रेड घ्यायची ते आपण त्या ठिकाणी ठरवायचे आहे. तर मित्रांनो, आपली बाग फुटायला लागली, आपली बाग खूप चांगल्या पद्धतीनं जर फुटली तर आपल्याला त्या वेळचं वातावरण काय आहे, हे आपल्याला बघायचं आहे. तर आता मी आज पहिल्यांदाच हे करतोय की ह्या क्लब हाऊसवर मीटिंग घेतोय त्यामुळं मला असं लक्षात येत नाहीये की माझा आवाज सगळ्यांना ऐकू जातोय बरोबर किंवा नाही आहे. सर, सर्वांना आवाज येतोय, अतिशय छान आवाज क्लिअर येतोय, आवाजामध्ये कुठला डिस्टर्बन्स नाही ना?